झी 24 तास एक पाऊल पुढे। धुळे जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण असूनही औद्योगिक विकास खुंटल्यानं बेरोजगार युवकांची मोठी फौज निर्माण झाली आहे। राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसला ताकद देणाऱ्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आता चमत्काराचीच प्रतीक्षा आहे। विभाजनानंतर तरी विकासाची धूळ धुळे जिल्ह्याला लागेल ही अपेक्षा इतक्या वर्षानंतरही फोलठरली आहे। जिल्ह्यातून जाणारे 3 राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग आणि मुबलक जलसाठे असले तरी औद्योगिक विकासाचा मात्र ठणठण पाळा आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन MIDC निर्माण केला, परंतु अपेक्षित उद्योग अद्याप इथं येऊ शकलेले नाहीत। 3,500 मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प रखडलेले आहेत। अपुरे सिंचन आणि औद्योगिक विकासाचा अभाव आणि राजकीय अनास्थेमुळे जिल्ह्यात बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक आहे। 5,000 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या नावाखाली खर्च झाले आणि थोड्याशाच अशा प्रकल्पामध्ये जलसाठा निर्माण झालेला आहे। दुर्दैवाने इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाले नाही, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असून कुठल्याही प्रकारचे विकास प्रकल्प आले नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली। जिल्ह्यात शहरीकरणाचा वेग वाढत आहे, मात्र सोयी सुविधांच्या नावानं बोंब आहे। पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांसाठी अजूनही जनतेची लढाई चालू आहे। जिल्ह्यामध्ये वाढतं शहरीकरण पाहता जेवढे वाढ शहरामध्ये होती आहे त्या नाही आहे। ज्या प्रमाणात लोकसंख्या आणि शहराची वाढ होते त्या प्रमाणामध्ये आरोग्य, रस्ते, लाईट आणि पाण्याची व्यवस्था हे सुद्धा याच्यात सुद्धा वाढ झाली पाहिजे। शैक्षणिक विविधता असलेल्या धुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यानं युवा पिढीला नैराश्यानं घेरलंय। जिल्ह्याच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण 5वीला पुजली आहे। विकासासाठी अनुकूल वातावरण असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे जिल्ह्याचा विकास खुंटलाय। झी 24 तास प्रशांत परदेशी, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।